करुण जलवा देवांचा देवा सुळू दे 36 गुण In 600 meters, turn left onto DP Road. हे गाड्यात नाहीये, हे गाडीत आहे. ओ सॉरी. लावून ठेवलाय मी तुम्हाला. रूल्स आर रूल्स. करुण जलवा देवांचा देवा. हृदय 36 गुण. हा ड्रॉप. बघितलं का नाही पिक्चर अजून? बघा. तुम्ही बघाल तर आम्ही वाचाल. हॅलो, नमस्कार. मी श्रेयस आणि आज आपल्यासोबत सर्व गुणसंपन्न असा कलाकार, तुमचा आमचा सगळ्यांचा लाडका संतोष दादा आलेला आहे की ज्याची 36 गुण ही फिल्म अशी सगळीकडे गाजती आहे आणि सगळेजण जेवढे जेवढे जात आहेत बघतायत ते सगळे ॲप्रिशिएट करतायत की ही फिल्म बनवली आहे कशी. वेगळा टॉपिक आहे आणि एवढ्या दिवसानंतर संतोष दादा तुमच्यासमोर एका अशा गुंडा किंवा गँगस्टर किंवा अशा भूमिकेत नाही आहे, तो एकदम साधा सिंपल माणसाच्या भूमिकेत आहे, पुरुषाच्या भूमिकेत आहे. तर संतोष दादा, वेलकम डॉक्टर श्रेयसमध्ये. मला सांग की पहिल्यांदा की खरंच म्हणजे किती आणि कसे काय गुण जुळावे लागतात कुठल्याही रिलेशनशिपमध्ये? काय कुठले गुण जुळावे लागतात की ज्याच्यानं एक रिलेशनशिप बिल्ट होतं? हां, पहिले तर मी एक गोष्ट सांगतो. सिनेमा आलाय आता 3-4 दिवस झालेत, अजून गाजला नाही आहे पण वाजतोय. जर तो तुम्ही आणखीन वाजवलं तर तो नक्की गाजेल. हां, सो 36 गुण जुळायला नेमकं काय करावं लागतं हे माझ्या आयुष्य खऱ्या आयुष्यात मला काही माहीत नाही, कारण अजून माझे काही कुठे जुळले नाहीत आणि अजून तरी विचार नाही जुळवायचा. पण सिनेमाच्या निमित्ताने ही फिल्म करताना ते सुधीर कॅरेक्टर किंवा या सिनेमात 36 गुण जी आमची टॅगलाईनच आहे की कुंडली नाही मतं जुळायला हवीत. आणि हा सिनेमा 36 गुण म्हटलं की हा सिनेमा लग्नसंस्थेवर किंवा नवरा बायकोच्या रिलेशनवर आधारित आहे 100% याची खात्री होतेच लोकांना. आणि 36 गुण ही जी कथा आहे किंवा नवरा बायकोचं रिलेशन किंवा लग्नानंतरचं आयुष्य, यावर अनेक सिनेमे आले, चांगले आलेत, उत्तम आहेत. पण तीच गोष्ट जी लोकांना माहिती आहे पण एका नव्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कारण अर्थात 36 गुण म्हटलं, पत्रिका अरेंज मॅरेजमध्ये जास्त प्रमाण आहे की पत्रिकेमधून लग्न जुळवणं, की लग्न त्या पत्रिकेत मग यांचे 18 गुण जुळलेत, यांचे 30 जुळलेत, मग उत्तम, मग लग्न करा. पण आमचा सिनेमा सांगतोय की पत्रिकेतल्या गुणांपेक्षा तुमच्या आयुष्यातले तुमचे गुण जुळणं फार गरजेचं आहे, तुमची मतं जुळणं गरजेचं आहे, तरच तुमचा संसाराचा गाडा सुरळीत पुढे जाऊ शकेल. बरोबर. मग आता ते जुळवायचे म्हणजे नेमकं काय करायचंय, तर ते नेमकं काय करायचं आणि कसं करायचंय ते या सिनेमात आहे. तो हा सिनेमा बघितल्यावर तुम्हाला कळेल. आणि हा सिनेमा केवळ ज्यांना लग्न करायचं आहे किंवा ज्यांचं लग्न झालंय फक्त त्यांच्यासाठीच नाही, तर मी उलट सांगेन की जे लग्न झाल्यानंतर कदाचित विभक्त झालेत काही कारणाने, आणि कुठेतरी आता जाणवत आहे त्याचं प्रमाण पण खूप जास्त आहे. आणि ते आता आजकाल डिवोर्स इतकं इझिली झालंय ना, इझी झालंय. म्हणजे पहिले घटस्फोट म्हटलं की उद्ध्वस्त व्हायचं या शब्द ऐकून सुद्धा. बरोबर. आणि जेव्हा एक नवरा बायको एकमेकापासून वेगळे होतात, एक लग्न तुटतं, तेव्हा ते फक्त दोघं वेगळे होत नाहीत, दोन फॅमिली, हे सगळा परिणाम त्या फॅमिलीवर होतो, त्यांच्या आजूबाजूच्या त्यांच्या जवळच्या लोकांवर होतो. सो म्हणतात की जोडणं अगदी सहज आहे किंवा सॉरी जोडणं खूप कठीण आहे, तोडणं अगदी सहज आहे. सो ते जोडण्याकरता जे प्रयत्न करावे लागतात ते नेमके काय, ते या सिनेमात आहेत. बरं, सुरुवातीला म्हणजे सुचलं कसं की समित कक्कड जे आहेत यांची तुझी भेट कशी झाली आणि कधी ठरलं की ही फिल्म करायची आपल्याला? आता आमची भेट, आम्ही 15-16 वर्षापूर्वी भेटलो एका कुठल्या तरी फिल्मच्या कुठल्या तरी फंक्शनमध्ये, आणि मग आमची मैत्री सुरू झाली, आम्ही भेटणं, गप्पा मारणं, मग त्यांनी त्याचा हुप्पाऊ या एक सिनेमा केला, मग तो सिनेमाच्या प्रीमियरला वगैरे मी भेटलो, मग ते आमचे 36 गुण हळूहळू जुळत गेले. मग आयना का बायना एक सिनेमा तो करणार होता, त्या सिनेमासाठी त्यांनी मला विचारलं, पण तो सिनेमा कम्प्लीट डान्स कल्चरवर होता. बरोबर. आणि तुम्ही बघितलं असेलच, मी जेव्हा ते सगळं बघितलं तेव्हा मी सांगितलं की समित आय थिंक मला मी करू शकेन,
पण तू म्हणतोस त्यावेळेत हा सिनेमा मी नाही करू शकणार, कारण मला त्याच्याकरता तेवढा रिहर्सल्स, तेवढी रिहर्स किंवा तेवढं प्रॅक्टिस करावी लागेल. बरोबर. सो त्याला त्याच्याशी डिस्कस केल्यानंतर आमच्या दोघांचं असं मत झालं की याच्यात ना रिअल डान्सर्स घेऊया आईना का बायनामध्ये. आणि मग त्यात मी एक छोटस एक फ्रेंडली अपिअरन्स केला त्यात. ओके. मग तिथून सुरुवात झाली माझी आणि समीतच्या सिनेमा प्रवासाची. मग त्याच्यानंतर मी आश्चर्यचकित केलं त्याच्याबरोबर. मी हाफ तिकीटमध्ये एक डबिंगच केलं एका कॅरेक्टरचं. सहज त्याला भेटायला गेलो, तू काय करायचं एक डबिंग करणं नाही तर मी केलं. मग आश्चर्यचकित, मग इंदोर इश्क एक सीन झाला. मग त्याच्यानंतर आता धारावी बँक येते आमची वेब सिरीज. बरोबर. ती सो असे अनेक सिनेमा, आता 36 गुण, आता पुढची आणखीन एक फिल्म करतोय मराठी जी समीत डिरेक्ट करतोय, सुपर्ब आहे, मी आणि शरद केळकर. तर असं वो सिलसिला सुरू हो गया. आणि 36 गुणची कथा म्हणजे असंच एक संध्याकाळ काय काही काम रिकामी सांज वेळी ये गोकुळी तर असे आम्ही भेटलो सहज समीतच्या घरी. मी आणि ऋषिकेश कुळे आणि समीत बसलो होतो. समीत संध्या तू कभी असं रोमॅन्टिक फिल्म किया है कोई असं कॅरेक्टर? मी म्हणलं शरीयत में नहीं नहीं तेरा अकेले का, अकेले का सोलो नहीं किया, नहीं पूरा ऐसा यही किया ना तू अभी तक रफ टफ संध्या गैंगस्टर तेरे को सब मिला. हाँ मैंने भाई मैं तेरे को तू तेरे को क्या लगता है तू कर सकता है? मिला हाँ मैं कर सकता हूँ यार, मैं माला खात्री है कि मी ते करू शकतो. आणि प्रत्येक कलाकाराला ती ती हंगर असते ना की मला वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर्स करायचे असं मलाही आहे. पण मला तर कोणी माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हतं. कसं कसं मला एकतारामध्ये अवधूतने घेतलं, ते सुद्धा मी ऑडिशन दिलं होतं एकतारासाठी. झेंडा मोरिया सिनेमा गेल्यानंतर सुद्धा मी एकतारासाठी अवधूतकडे ऑडिशन दिलं. सगळ्यांना वाटत असेल की अवधूत दादाच्या फिल्म मध्ये संतोष जुवेकर असतोच त्यांच्यासाठी आहे की तो ऑडिशन देऊन आलेला आहे. येस. आणि मी या जी 36 गुण आता हा सिनेमा झाला, पण मी धारावी बँक साठी सुद्धा ऑडिशन दिलंय. बापरे. मी रांटीसाठी सुद्धा ऑडिशन दिलंय. मी समित कक्कड, समित संतोष मित्र, समितची फिल्म म्हणजे संतोष असणारच असं नाही आहे. कारण समित मला माहिती आहे, एकतर त्याची माझी मैत्री होण्याचं कारण, कारण मला ना मी तसं ना खूप हावरट माणूस आहे, मला ना चांगल्या आणि हुशार लोकांवर राहायला खूप आवडतं. मग तिथे हां भले बाकी काही गोष्टी जाऊ दे आपल्याला काय, पण उद्या समित मला 2 शब्द बोलेल ना तर डेफिनेटली मी ऐकून घेईन. कारण येस ही इज राईट, त्याचा हक्क आहे, बिकॉज त्याला त्या गोष्टीची जाणीव आहे, जास्त अभ्यास आहे त्याचा. आणि त्यामुळे त्याच्यावर राहून त्याची कामाची पद्धत मी इथे सांगतो. मग ती कथा त्यांनी मला विचारलं की म्हटलं नाही तुम्ही दिमाग में एक स्टोरी आहे तेरेली करते अरे वा लिखी आहे. आणि त्यांनी मला सांगितली ऐसा 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 तुम्ही वो देखा है क्या ये सीन ते वुडी आयलंड स्टाईल मेरे को करने का है थोडा ये वो ते अच्छा करते स्टोरी रेडी आहे क्या काय हो जाएगा असं रात्री 2 वाजेपर्यंत आमच्याकडे स्टोरी रेडी झाली होती. तेव्हाच गप्पा 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 गप्पांमध्ये स्टोरी लाईन रेडी झाली. 15 दिवसात ऋषिकेश कोळीनी बाउंड्री स्क्रिप्ट तयार केली. मग त्याच्यानंतर मग आता काय म्हटलं फिर सुरू करते शूटिंग. सरप्राईज मोडवर झालं. हां समजून हां करते ना तू बोल कब करणे काय यार कभी भी बोल. प्रोड्युसर मतलब प्रोड्युसर ढूंढना पडेगा ना पैसा कोण लगेगा क्या करेंगे. आम्ही तर लागलो शोधायला प्रोड्युसर, शिकारीला निघालो आम्ही निर्मात्याच्या. मग काय आम्ही प्रयत्न करतोय. मग त्याच्यात समितला ही फिल्म शूट केली आहे, पूर्ण लंडनमध्ये शूट केली. आणि त्याला ते क्रिसमस शूट करायचं होतं लंडनमध्ये. म्हणजे तुम्ही त्याच वेळेस तुम्ही गेला होतात? हा त्यावेळेस जायचंच होतं समितला. तू करणार तो म्हणजे क्रिसमस मेवर हे साल मी करणार 2018 ला. मग एवढा सेटअप वगैरे सगळं तेच तुला सांगतो ना, सेटअप काहीच नाही आहे. सेटअप नॅचरल आहे जो आहे तो लंडनचा. आम्ही फक्त 9 ते 10 जणांच्या टीमनी ही फिल्म शूट केली. वा. आणि एकही लाईट वापरला नाही आहे, सगळं नॅचरल लाईट. जे काही लंडनमध्ये क्रिसमसचं लाईटिंग असतं त्या लाईटवर, नॅचरल लाईटवर आम्ही शूट केलंय. बापरे. काही नाही, एक थर्माकोल, एक फक्त रिफ्लेक्टर जो काय असेल तेवढाच, एक लाईट नाही आहे लंडनमध्ये. जेन्युइन लाईट्स वापरले. आणि मग समजा शूट करणार प्रोड्युसर, रेकी केले जाणं पडेल का संध्या? फिर ठीक आहे. 2 दिवसांनी तिकीटं काढली मी समितचं आणि माझं तिकीट काढलं लंडनचं. तिथे राहण्याचं एक एअरबीएनबी म्हणून एक ॲप आहे, त्याच्यावर बेथनल ग्रीनला मी घर बुक केलं. आणि 14 दिवस मी आणि समित गेलो
स्वखर्चाने अशा प्रकारे निर्माता म्हणून पहिलं पाऊल माझं. हा तेच. आणि तुला कॉंग्रॅच्युलेशन्स की पहिल्यांदा तू तुझं मूळ कॅरेक्टर म्हणजे ऍक्टिंग सोबतच प्रोड्युसर म्हणून तू या सिनेमामध्ये उतरलायस. आणि म्हणजे काय असा विचार करून नाही झालाय? नाही झालो आपोआप, कधी झालो मलाच कळलं नाही. समितीने जेव्हा नाव लिहिलं, हे काय मीरा अभि तुने किया ना, तेरा भी पैसा लगाया ना. यार लेकिन मीरा नाम कुछ भी हो, 10 रुपये घेऊन हो तुम्ही लगाया ना. आणि मुळात या सिनेमात आम्ही एक ना विचार केला, आमच्या पूर्वापवर मी बरोबर पुष्कर श्रोत्री, विजय पाटकर, स्वाती बोवलेकर आणि आमची ही टीम, आम्ही सगळ्यांनी या प्रॉफिट शेअरिंग म्हणजे आपण की या सिनेमाचे जे काही मार्केट प्राईस जे काय मी घेत असेल ती न घेता एक स्मोक मनीवर आम्ही फिल्म केली. लंडनला खर्चापुरता पैसे जे काही मिळाले तेवढेच, बाकी सिनेमा समित बोलला यश प्रॉफिट शेअरिंग पे करते, सबका स्टेक लगेगा. त्यांनी नाव माझं दिलं असलं तरी या सिनेमात जो जो या फॉर्मॅटवर ज्यांनी ज्यांनी काम केलं तो प्रत्येकजण प्रोड्युसर आहे माझ्या फिल्मचा. सो अशा प्रकारे प्रोड्युसर झालो. आणि मग आम्हाला मोहन नाडार सर समितला भेटले आणि समितनी त्यांना तिथे स्टोरी ऐकवली, तुले करते आहे. मग मोहन नाडार आले, मग त्याच्यानंतर मग समित कक्कड मी होतोच. मग त्याच्यानंतर हा सिनेमा मी करत असताना लंडनचं शूट झालं, इथे परत आलो. आता म्हणतात ना कुठली चांगली गोष्ट ही सहजासहजी तुम्हाला मिळत नाही, बरोबर, उसकी तुम्हाला घिसणी पडतीये, ती घासावीच लागते आणि तेव्हाच त्याची मजा जास्त असते. आणि ती आम्हाला नशिबातच होतं ती घासणं. त्यामुळे अचानक अचानक मोहन सरांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आमच्या प्रोड्युसरचा आणि थोडंसं आमचं फंडिंग थांबलं आणि सिनेमाचं शूटिंग थांबलं. लंडनचं पूर्ण झालं होतं आणि त्याच्यात आमचे तीन चार महिने गेले. आम्ही उपट सुंबा सारखे रोज संध्याकाळी तो डायलॉग मला ऐकायचा हा शेवटी. समितच्या घरी बसून, समित यार सध्या फिल्म यार अपना फिल्म यार बंद हो गया यार, अपना इज्जत चली जाएगी यार, अपनी फिल्म नहीं होगा भाई, नहीं होगी अभी फिल्म. बोला नहीं यार कुछ तो करेंगे, होगी होगी कुछ तो होगा, कैसे करेंगे यार, पैसा नहीं है संध्या, क्या करे. बोला होगा कुछ तो होगा, मी काहीतरी होईल एवढा विचार होतो. समित पता नहीं यार इतना अच्छी बनी ना संध्या, यार क्या हो गया यार, किसकी नजर में, दूर दूर हो जाएगा. आणि वन फाईन डे मला ना फोन आला, माझे मोठ्या भावासारखेच आहेत महेश पटेल. महेश पटेल, हां महेश पटेल सर दादा, त्याने मला फोन केला सहज. त्यांना मी मध्ये बोललो होतो की अशी फिल्म करतो लंडनला वगैरे, त्यांनी मला सहज फोन करा, कुठे आहेस तू, काय अरे तुझी फिल्म झाली करे लंडनची कम्प्लीट. म्हटलं नाही दादा नाही झाली, थांबली आहे. थांबली म्हणजे? म्हटलं नाही 2-3 महिने झाले, जरा थोडं थांबलं शूट, मुंबईचं बाकी आहे आणि आता एवढ्यासाठी थांबली. किती लागणार आहेत? म्हटलं एवढी एवढी कॉस्ट आहे, काही आधीचे काही लोकांचे द्यायचे आहेत आणि पुढे शूटिंग सुरू करायला एवढे लागते. आणि तुला सांगतो ना की जिथे इच्छा असेल ना तिथे मार्ग निघतो, बरोबर. आणि जगात देव आहे या दोन गोष्टीवर माझा पूर्ण विश्वास बसला. मला त्या दिवशी, त्यांनी दुसऱ्या दिवशी मला बोलवलं ऑफिसला आणि विचारलं काय काय, आणि समितशी बोलले, माझ्याशी बोलले, कितना लगेगा, म्हणजे इतना, त्याने तिथे जा कर. म्हणजे बघा तुम्ही एवढे मेहनत करून स्वतःचे स्टेक्स देऊन तुम्ही करताय. बघा तुम्ही की आपले हे मराठी कलाकार एवढ्या मेहनतीनं कष्टानी स्वतःचे पैसे टाकून स्वतःचा वेळ देऊन फिल्म करतात आणि ही फिल्म ट्रेलर मध्येच एवढी प्रॉमिसिंग वाटली ऍक्च्युली. हे तुम्ही सगळ्यांनी बघायला पाहिजे. बाकीच्या फिल्म तुम्ही बघाच, असं नाही की नका बघू, पण आपले कलाकार, आपले जवळचे घरातले कलाकार जेव्हा एवढा चांगला प्रोडक्ट आणतात हे तुम्ही बघायला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच बघायला पाहिजे, नक्कीच. पण त्यांनी मला दिलं आणि फिल्म झाली कम्प्लीट. सो मी म्हणेन की या द गेम ओपनर इज मोहन नाडार अँड शो काय म्हणतात त्याला नाही शो एंड करणं, ओके, गेम ओव्हर करणं. गेम स्टार्ट करणारे मोहन नाडार आणि गेम ओव्हर करणारे महेश दत्ता पटेल, सावित्रीताई गायकवाड. म्हणजे आमचं स्वप्न या लोकांनी पूर्ण केलं. मी त्यांना थँक्स म्हणणार नाही कारण आपल्या जवळच्या लोकांना थँक्स म्हणू नये, बट आय लव्ह देम अँड आय रिस्पेक्ट देम. आणि या लोकांनी मला प्रोड्युसर बनवलं. सो ही अशी फिल्म तयार झाली. ऋषिकेश कोळी, मी, समीर, लोक आता काय कारवा बनता क्या 36 गुण मध्ये. बरं, हे जेव्हा कॅरेक्टर बिल्डअप होत होता की म्हणजे पहिल्यांदा तू फिल्म मध्ये तू रोमॅन्टिक पण आहेस, तर म्हणजे हे करण्यासाठी तू फिल्म केलीस का कसं? नाही यार रोमॅन्टिक म्हणजे हा तर टिपिकल दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे कुछ कुछ होता है टाइप, शाहरुख खान टाइप. मला मारा मारा करायला मिळतंय, इधर जरा मिल रहा है अपने को स्कोप. हां म्हणजे तुला समजून की असं रोमॅन्टिक आहे तो, पण हा ना आपल्यातला रोमॅन्टिक आहे तो. सुधीर हा चौकटीतला आयुष्य जगणारा मुलगा आहे. लहानपणापासून अगदी
वयात कमी असताना घराची जबाबदारी पडली आहे, आई वडील नाही आहेत, आजीने लहानाचं मोठं केलं आहे, आणि एक स्वप्न त्यांनी बाळगलं की मी मोठं होईन, एक नोकरी, माझी नोकरी, मी मस्त लग्न करणार, छान बायको असेल माझी, एक छान 1 or 2 BHK फ्लॅट, माझी नोकरी, माझं घर, माझी बायको, आणि त्या विकेंडला मस्त रविवारी भाजी बिजी आणून द्यायची बायकोला, मस्त घरी जेवण बनवायचं, स्कूटरवरून तिला फिरायला घेऊन जायचं, गजरा आणायचा. दिस इज खूप टिपिकल, एक चौकटीतलं स्वप्न बघणारा मुलगा. याच्या आयुष्यात ती क्रिया मुलगी येते आणि ती कम्प्लीट, ये इधर काय व उधर की आहे. आणि हे त्याला कधी कळतं, पत्रिका तर जुळते 36 गुण, सगळे खुश होतात, लग्न होतं, आणि जेव्हा ते हनीमूनला लंडनला जातात तेव्हा सगळ्या गोष्टी उलगडतात की अरे गल्ली गल्ली चुकली आपली भावा. पण ती गल्ली चुकली आहे का, तुम्ही तुम्हाला असं वाटतं कधी कधी की आपली गल्ली चुकली आहे, पण कदाचित ती गल्ली करेक्ट पण असू शकते. मग ती नक्की करेक्ट कशी निघते? दिस इज द फिल्म 36 गुण. आतापर्यंत तुला सग म्हणजे नेहमीच आम्ही अशा राडा करणाऱ्या रोलमध्ये, भाईच्या रोलमध्ये पाहिलं, आणि तेव्हा पण तुझे फिमेल फॉलोअर्स एवढे होते. आताही मगाशी मी बघितलं गाडीतून आपण येताना तुला मुली हात दाखवत होत्या, आणि आता तर म्हणजे तू रोमॅन्टिक रोल केलायस, साधा रोल केलायस, याच्यामध्ये तर आता सगळे मागेच लागणार आहेत, तर सगळ्यांची वाट लागणार आहे. काय सांगशील त्याच्याबद्दल? तेच सांगतील त्यांचं काय. कुठल्याही ऍक्टरला आपल्या फिमेल फॉलोअर्स असणं हे नक्कीच आवडतं. नाही मला असं कोण का बोलणार नाही. बरोबर. ऑब्व्हियसली ॲज अ मेल ॲक्टर म्हणून फिमेल फॉलोअर्स असणं हे जास्त महत्त्वाचं आहे, आणि ते आपल्या कामालाही दुजोरा देतं, प्रोत्साहनही मिळतं, आणि त्यामुळे कामही मिळतं. माहिती आहे का तुला, कास्टिंग करताना आजकाल याचे फॉलोअर्स किती, याला लाईक्स किती येतात, नवीन आलंय रील्स. खरं तर हे वाईट आहे की टॅलेंट बघून खरं तर काम मिळावं, ऍक्च्युअली फॉलोअर्स आणि लाईक्स बघून काम मिळणं. एनिवे, पण ते कशासाठी? म्हणजे पी आर टीम असताना या गोष्टी, पी आर टीम असताना, सगळं असताना, मौसम मस्ताना करेंगे क्या? पर्याय नाही, मला खरंच याचं कारण कळत नाहीये, पण काय करेल, तुम्ही नवीन नवीन गोष्टी येतात. बरोबर. दुनिया के साथ चलो, ते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जो पोहतो तोच किनाऱ्याला पोहोचतो हे बोलताना लय भारी वाटते रे बावा. ठीक आहे, चलो, नो प्रॉब्लेम, लोकांना ते आवडतं तर ते सही. म्हणजे सगळ्या भूमिकेमध्ये, सगळ्याच चॅनल्सवर आपण काम करतो, OTT वर आहे, थिएटरमध्ये, नंतर हे बाकीचे जेवढे प्लॅटफॉर्म, MX Player वगैरे झाले, तर ह्याच्यामध्ये तुला पर्सनली काय आवडतं? म्हणजे तुला स्वतःला कुठे बघताना आवडतं? ऑब्व्हियसली सगळीकडेच बघायला आवडतं, पण अर्थात, कारण मला असं वाटतं की प्रत्येक मीडियमचा एक त्याचा 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 इम्पॉर्टन्स आहे, त्याचं त्याचं एक महत्त्व आहे. मी सुरुवात थिएटरपासून केली आहे, त्यामुळे थिएटर तर नक्कीच फार जवळची गोष्ट आहे, कारण मला असं वाटतं थिएटर म्हणजे ना काय म्हणतात त्याला, फॅक्टरी आहे ऍक्टरची, जिथे ऍक्टर तयार होतात, जिथे अभिनेते तयार, थिएटरपासून. हा, थिएटर हे अभिनेता जिकडे तयार होतो. बरोबर. ती कंपनी आहे. करेक्ट. आणि मग मार्केटमध्ये जेव्हा तो दुकानात येतो, थिएटर हे मेकिंग, मॅन्युफॅक्चरिंग आहे, आणि मग फिल्म, टेलिव्हिजन, OTT, दीज आर द शॉप्स जिथे ऍक्टर अभिनेता आणि त्याचा अभिनय विकला जातो. बरोबर. असं मला वाटतं. सो थिएटर इज सर्व्हिसिंग सेंटर ऑल्सो, की खूप जेव्हा आपण सिनेमे करतो, बिझी होतो सिनेमात, आपण एक स्क्रीनचा ऍक्टर होतो, आणि मग थिएटरचा ऍक्टर म्हणून आपल्याला जेव्हा कामं मिळत असतात, अरे थिएटर काय, मतलब कमाल राहिला. बरोबर. मग ते कुठेतरी ना असं वाटतं की जेव्हा आपल्याला जाणवायला लागतं ना काम करताना. मी आजही म्हणजे जण जुनी सिरियल्स बघतो, जेव्हा वादळवाट आहे किंवा या गोजीरवाण्या घरात, जेव्हा मी नवीन नवीन या गोजीरवाण्या घरात, मी खूप डाय हर्ट फॅन आहे त्याच्यामध्ये तुझ्या कॅरेक्टरचा. मी लहान होतो खूप, तेव्हापासून बघत आलो. मगासपासून मला जे काही, मी लहान होतो खूप, मी लहान होतो खूप, मला जे काही खूप मोठा करतोस ना, हा ठेव. मगासपासून मी लहान होतो खूप, मी लहान होतो. पण याचा याचा दुसरा तुला अँगल कळाला का, की म्हणजे इतक्या वर्षापासून तू तरुणच आहे, तुझं वय थांबलंय. हा, ते आहे, ते थांबायलाच पाहिजे, तू मांडुली वगैरे मेरा ऊपर. पण जेव्हा मी आजही बघतो ना गोजीरवाण्या घरातले काही एपिसोड, तेव्हा मला असं वाटतं की चला, मी तेव्हा खूप चांगलं काम करायचो. आता ते नाही, कुठेतरी हरवलंय, कारण तेव्हा तो जो एक नवीनपणा असतं, काहीतरी करण्याची ईर्ष्या असते, सॉलिड असते. नाही, आता मी वाईट काम करत नाही असं नाही आहे, पण माझं मला जाणवतं की तेव्हा यार मेरे को ये रोल करना है, रोल करना है. आजही ती अर्ज आहे,
पण आता ना कॅमेरा अँगल, लाईट्स घेणे, ओव्हर शोल्डर, क्लोजअप, टू शॉट, थ्री शॉट, मिड शॉट, वाईड शॉट, मग बिटवीन द लाईन्स, या सगळ्या गोष्टी आता कळायला लागल्या. आता कळायला आणि ऑब्व्हियसली त्या कळणार. त्यामुळे असं वाटतं की आता आपलं जेव्हा आपल्याला वाटतं ना की आपल्याला खूप काही कळायला लागलं आहे, म्हणून तेव्हा आपण थांबलेलो असतो. तुम्हाला कळत नाही पण तुम्ही थांबले असतात. मला वाटतं हे कळणं उत्तम आहे, पण ते मला आता कळलंच आहे. त्याला जेव्हा च लागतो ना तेव्हा लागते. बरोबर. मला वाटतं की ते थोडंसं आपण थोडंसं मागे वळून ती सिरियल्स बघितलं ना की मला वाटतं ती एनर्जी मी तिकडून घेत राहतो कधी कधी. नाही यार ये मी अच्छा करतात यार मी असंही करण्याची मला तो अर्ज तीच पाहिजे काम करताना. मला सरेंडर करायचं आहे त्या कॅरेक्टरला. सो ऑब्व्हियसली थिएटर हेल्प्स मी लाईक दॅट. किंवा जुनं काम नवीन सिरियल्स. म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टी सोडून आता मी दुसऱ्या बाजूला येतो की तुझा एक स्वभाव जो आहे तो आम्हाला म्हणजे फार वेळेला पटतो की तू मराठी इंडस्ट्रीतल्या लोकांना सपोर्ट करतोस. तुझ्या इंस्टाग्राम पोस्टवरून आम्ही बघतो, फेसबुक पोस्टवरून बघतो की कुठलाही सिनेमा आला मित्रांनो, कुठलंही नाटक आलं, ओ टी टीवर काही संतोषच्या मित्रांचं आलं, तरी तू पोस्ट करतोस, त्याला सपोर्ट करतोस. म्हणजे ही काय तसं बघायला गेलं तर फार मोठी गोष्ट नाही आहे, पण हा एक तुझा स्वभाव आहे की तो तू ते करतोस असं बाकीच्या मध्ये खूप कमी दिसतं. असं कशामुळे होत असेल? हे बघ, मला मी करतो त्याच्यामध्ये माझा हेतू ऑब्व्हियसली माझ्या मित्राचा सिनेमा येतोय किंवा माझ्या मी या क्षेत्रात काम करतोय ना, मराठी इंडस्ट्री दिस इज माय फॅमिली असं म्हणतात. मी फॅमिली फॅमिली मी खरोखर मनापासून फॅमिली मानतो. आणि ज्या क्षेत्रात मी आहे, माझा मराठी सिनेमा, माझी मराठी फिल्म इंडस्ट्री ही वाढली पाहिजे, ती लार्जर दॅन लाईफ, त्याचे फिल्म झाले पाहिजेत, ती लोकांपर्यंत पोचली पाहिजे. आज जर कांतारा, पुष्पा हे सिनेमे महाराष्ट्रात येऊन ते धोधो चालतात, मग माझा मराठी सिनेमा जेव्हा केरळमध्ये, हैदराबादमध्ये रिलीज होईल तेव्हा तोही तसाच चालायला हवा. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. जेव्हा तो कर्नाटकमध्ये जाईल तिथेही तो चालायला हवा. माझ्याही मराठी सिनेमाला न्याय मिळायला हवा, माझ्याही हिंदी सिनेमाला न्याय मिळायला हवा. मी माझा माझा करतो, मी माझं तुझं अजिबात करत नाही आहे. साऊथ सिनेमा उत्तम करतात. मी म्हणतो की आमच्या मराठी इंडस्ट्रीने ते शिकावं. असं काय ते करतात की त्यांचे सिनेमे इतके सुपरहिट होतात? मग ते आपण करूया. मला असं वाटतं की त्याकरता त्या रेंजला पोचणं गरजेचं आहे. सो त्याकरता मी प्रयत्न करत असतो. आता माझ्या एका त्याच्या प्रयत्नाने काय शष्प काही होणार नाही आहे, घंटा फरक पडणार नाही आहे. पण मला असं वाटतं की मी एकटाच करतो. बरोबर आहे ना. राम सेतू बांधताना एका माकडाने नाही ना, हजार माकडं लागतात. बरोबर. मग त्यात हजार मधलं मी एक माकड आहे, पहिले मी आलो, मग बाकीचे येतील. सेतू बनेल तो. म्हणजे तुझी पोस्ट बघून कधी कधी मी क्लिक करतो त्याच्यावर, जातो ट्रेलर मध्ये कुठं आहे संतोष दादा तो नसतोच. मला इतकं चांगलं वाटतं ते बघितल्यावर. म्हणजे जसं मला वाटतं तसं सगळ्या प्रेक्षकांनाही वाटत असेल की त्याच्यामध्ये तू नसून ती पोस्ट तू तुझ्या स्वतःच्या आय डी वरून टाकतोस, शुभेच्छा देतोस लोकांना. हे खरी मराठी माणसाची ओळख आहे असं मला वाटतं. जो मराठी माणूस मराठी हिंदी वगैरे माझा ह्याचा भाषेचा काही संबंध नाही. मला वाटतं माणूस म्हणून मला मी ऑलवेज सांगतो की तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, कुठलंही काम करा, कुठल्याही प्रोफेशनला जा, यू हॅव टू बी अ गुड ह्युमन बिईंग फर्स्ट. ऍक्च्युली आणि एक चांगला कलाकार, एक चांगला माणूस असेल तर तो एक चांगला कलाकार बनू शकतो. बरोबर. कारण माझ्या एका नाटकात आणि मकरंद राजाध्यक्षमध्ये होतं, कलाकाराच्या आयुष्यात दुःखांची झालर आली ना की त्याच्या अभिनयात पॉवर येते. वा. सो दुःखांची झालर म्हणण्यापेक्षा इमोशन्स असावेत. ज्याच्याकडे इमोशन्स आहेत ना, ही कॅन इमोट सुपरबली. वा. सो बाकीचे का करतात किंवा करत नाहीत हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. मला कोणी सांगत नाही, कोणी जबरदस्ती करत नाही. माझ्या मनाला वाटतं मी करतो, मेरे मन को भाया मैं कुत्ता काट के खाय. क्या बात आहे. ही फिल्म आता आली आहे, बरेच बाईट्स आपण बघतोय की येत आहेत, लोक फीडबॅक देत आहेत. याच्यामध्ये तुला सगळ्यात आवडलेला फीडबॅक कुठला? तुला असं वाटलं की यार क्या बात बोलली. मग ऑब्व्हियसली मी आता विनोद सातवनी काल फिल्म पाहिली आणि त्यांनी बाईट दिलं आणि उत्तम बाईट दिलं. आणि जे खरंच मला वाटतं की खूप वर्षानंतर आत्तापर्यंत संत्या भाई रफटप इमेज, पण संत्या संतोष जुवेकर या प्रकारची भूमिका करू शकतो ह्याची खात्री या सिनेमामुळे होते. आणि खरंच या सिनेमामुळे संतोषला एक वेगळी इमेज मिळाली आहे. सो डेफिनेटली हे मलाही वाटतं की मला एक अजून एक नवीन इमेज मिळाली. जी माझी आधीची इमेज आहे रफटप, ती
वाईट नाही म्हणत मी, कारण ती सुद्धा खूप कष्टाने आणि माझी आवडती आहे. बरोबर. कारण मुळात मला संत्या खूप आवडतो, मला मने आवडतो, मला तो रिंगारिंगामधला जॉनी आवडतो. आणि कदाचित तो थोडं तो एक एलिमेंट माझ्यात आहे. मला असं वाटतं की प्रत्येक कलाकार प्रत्येक माणसामध्ये ना सगळे एलिमेंट असतात. म्हणजे तो प्रत्येक माणूस वाईटही असतो, तो चांगलाही असतो, तो मनाने हळवाही असतो, तो कठोरही असतो, तो विलनही असतो, तो हिरोही असतो. मग ते सगळे एलिमेंट तुमच्यात असतात, फक्त त्यातला तुम्ही कुठला एलिब्रेट करून जास्त बाहेर काढता तो महत्त्वाचा. म्हणजे एखादा गुंड असतो तो सुद्धा माणूस असतो ना, तो सगळ्यांनाच मारतो. म्हणजे तो आपल्या घरच्यांबद्दल त्याला एक सॉफ्ट कॉर्नर असतो ना, त्याचा एक मित्र असतो, त्याच्या मित्रासाठी सॉफ्ट कॉर्नर असतो ना, म्हणजे त्याच्यात चांगुलपणा पण आहे. बरोबर. पण तो गुंड झाला कारण त्याच्यात तो एक भाग जास्त एलिब्रेट केला. सो ॲज अन कलाकार मी माझ्यातले ते एलिमेंट प्रयत्न करतो की अब ये नाही, अब ये सुधीरवाला एलिमेंट मुझमें है यार, उसको थोडा तराश के बाहेर निकालते. तो जस्ट अँड ऑब्व्हियसली मी एकटा करू शकत नाही त्याला, काय एकट्याने कोणीच लढाई जिंकू शकत नाही. त्याच्याकरता आपल्याला हजार हात लागतातच. बरोबर. मदतीला अर्थात माझी सगळी टीम, डिरेक्टर आणि जे माझ्यावर विश्वास टाकतात की मी हे करू शकतो. सो लाईक दॅट. आता नेटफ्लिक्सवर पण डार्लिंग मध्ये पण तू आहेस, एक थी बेगम मध्ये तू अप्रतिम म्हणजे असा फाडलेस तू, ते जे तुझा लुक आहे त्याच्यामधला तू असा बघतानाच घाबरतो माणूस हा लुक आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे एकदम हा ही फिल्म म्हणजे वेगळी तयारी अशी काय करावं लागते का तू, म्हणजे मुळामध्ये तू ऑन सेट ऑन कॅमेराज तू? हा मी अभ्यासून नाही, मी अभ्यासूनच नाही. मला स्क्रिप्ट दिली तर मी घेतो. मी आणि अर्थात नरेशन होतं, स्टोरी सांगितली जाते, अभ्यास बिव्यास करून मग मला जर स्क्रिप्ट दे, मग त्याच्यावरती नोट्स काढ, मग ती पिवळी हिरवी निळी पट्टी. मी ते चुकीचं नाही म्हणत, असेलही याच्यावर असा अभ्यास होऊ शकतो, अशा प्रकारे अभिनय करणारी असेल प्रत्येकाची पद्धत. पण मला ती कधी जमलीच नाही का. मग मी मला वाटतं माझं हे कॅरेक्टर असं करायला पाहिजे, नको मी परफॉर्मन्स करायला आलो आहे. सो माझं कॅरेक्टर कसं असावं याकरता माझा दिग्दर्शक आहे, माझा लेखक आहे, त्यांनी ठरवलंय. तू इंटरफेअर करतोस? नाही नाही, मी काही सुचलं तर सांगतो. सो मी एक काम करू किंवा अवधूत किंवा मी इथे असं करून बघू. सो ॲज अन ॲक्टर आत्तापर्यंत मी जी काही कामं केली आहे, ज्या ज्या लोकांवर काम करण्याची संधी मला मिळाली आहे, त्यांच्याकडून जे काही शिकलो आहे, त्यातून मला जे इनपुट्स द्यावेसे वाटतात ते मी देण्याचा प्रयत्न करतो. सो मी दिग्दर्शक म्हणून मी त्याला विचारतो, सुन ना मी असं करतो. नाही नाही, दिग्दर्शक तिकडे आहे ना, त्यांनी डिझाईन केलं आहे. कारण मला वाटतं प्रत्येक कथा हा दिग्दर्शक पहिल्यांदा पाहतो, आधी ती लेखकांनी पाहिलेली असते, जो पेनडाऊन करतो. करेक्ट. मग तो दिग्दर्शक पाहतो आणि मग कॅमेरामन. मग त्यांनी पाहिलं आहे ना, त्यांनी डिझाईन केलेलं आहे, मग ते परफॉर्म करण्याची. हां, एक माणूस म्हणून मला वाटतं समित मी असं करून बघू. हां बेटर बेटर असं कर असं कर असंही होतं ना. त्याला एक असं घेत आमच्या सिनेमातच वाक्य आहे, आयुष्यात कोणी 100% परफेक्ट नसतंच. त्याच तसं आहे. सो गिव्ह अँड टेक असणं फार गरजेचं आहे. बट आय एम कम्प्लीट डिरेक्टर आर्टिस्ट. मी हां मी बकरी आहे, माझा मेंढपाळ माझा डिरेक्टर आहे. तो मला जसं हाकेल तसं मी जाईल. बरं, आता तू हे बोललास तर मी विचार, तुझा आवडता डिरेक्टर कोण? अवधूत दादा का समित कक्कड? नाही नाही, मी तुला खरं सांगू का, अर्थात समित कक्कड माझा आवडता दिग्दर्शक आहे. अवधूतही आहे पण समित उजवा आहे नक्कीच. कारण समितचा दिग्दर्शनावर खूप चांगला पगडा आहे, दांडगा अभ्यास आहे. अवधूतचाही आहे पण अवधूत समित यात मी कंपॅरिझन करणारच नाही, कारण दोघांचे लेजे वेगळे आहेत. बरोबर. अवधूतनी झेंडा ऑब्व्हियसली उत्तम सिनेमा, ज्याच्यामुळे मला ओळख मिळाली, माझा एक आयुष्यातला टर्निंग पॉइंट आहे. हा तुझा स्वभावच हा, जो तू रेकग्निशन म्हणजे देतोस पण समोरच्याला की तुझं तुझ्याकडे आहे ते, की तू मान्य करतोस की हे आहे ज्याच्यामुळे तू आहेस, हे तुझं सगळीकडून फुकटचे डिप्लोमॅटिक उत्तर देण्यात काही अर्थ नाही ना. करेक्ट. नाही नाही, असं मला अवधूतही आहे, समितही आहे. समित डेफिनेटली उजवा आहे, तो वरच्या फळीत येईल. त्याच्यानंतर अवधूतला मी म्हणेन, कारण अवधूतला पण एक जाण आहे किंवा एक अर्ज आहे काहीतरी करण्याची उत्तम, तो पण क्रिएटिव्ह आहे. पण समित एवढं नॉलेज नाही आहे. पण अवधूतने उत्तम सिनेमा केले, तीन झेंडा मोर्या. बरोबर. एकतारा, एकतारा इतका सुंदर सिनेमा केला आहे, म्हणजे तो सुद्धा माझ्या आयुष्यातला खूप वेगळा रोल आहे. आणि त्याच्यात तर शेड्स आहेत, म्हणजे एक कीर्तनकार देवळात कीर्तन करणारा मुलगा त्या इंडियन आयडल सारख्या एखाद्या स्पर्धेत जातो, तो तिथे जिंकतो, तो पुढे सुपरस्टार होतो, रॉकस्टार होतो, आणि मग त्याच्या आयुष्यात जो काही बदल घडत जातो
मग तो बदलत जातो, जो कीर्तन माऊली माऊली तुम्ही सांगा कृतुकी असं म्हणणार आहे, हा बोल ह्या त्याचा टर्न आहे. आणि मग त्या सगळ्या गोष्टीमुळे त्याची अधोगती. एक सुंदर स्क्रिप्ट, मी तुला मगाशी सांगत होतो ना, ऑडिशन दिलं मी एकतरासाठी. जेव्हा अवधूतनी मला एकदा ऑफिसला बोलवलं आणि तुला सध्या मी नवी फिल्म आहे करणार, तुला मी स्टोरी ऐकवतो, पण मागे नाही तू नाही आहेस त्या सिनेमात. बोललो का मी का नाही नको ना ऐकणार आहेस का, मी तुला ऐकवतोय ना सिनेमा, नीट ऐक सिनेमा, मागे नको लागूस, हा रोल मी तुला देणार नाही. म्हणजे ठीक आहे ऐकू ना, मग नंतर मी बघीन. मी तू तर तू नाही माझ्या मागे, म्हटलं मी प्रयत्न करीन ना, मी ऍक्टर आहे मी प्रयत्न करीन. नाहीच दिलंस तर ओके, पण मला असं नाही वाटणार ना की मी प्रयत्न केले नाही. बरोबर, स्टोरी ऐकवली, स्टोरी जशी संपली तर म्हटलं अवधूत मी करा उसळीच्या सांगत होतो नाही मी हा रोल मी करणार. अरे कसं करणार, सिंगर आहे तो, माळकरी मुलगा आहे, तू तुझं थोबाड बघ, तू दिसशील का इनोसंट. म्हणजे मी काही करीन करीन. आणि मग त्याच्यावर अवधूत नाही म्हणाला, मग आम्ही आमचे कार्यक्रम ओरकला आणि मग आम्ही आपापल्या घरी गेलो. आणि तेव्हा त्याच्या ऑडिशन चालू होत्या अवधूतच्या एकतारासाठी. तर म्हटलं अवधूतला मी फोन, अवधूत बोला सांगा संत्याचा फोन कोणी आला तर त्याला बोलवायचंही नाही, तो तुला फोन करसा ना. मग तेव्हा विशाल देवरुखकर अवधूतला असोसिएट होता. विशालनी मला, मी विशाल म्हणलो विशाल काय ऑडिशन चालू आहेत ना, हां दादा नको अवधूत सर मला शिव्या घालतील, तू नको ऑडिशन वगैरे लागू. म्हटलं तुला काय गरज आहे, तू बोलू नकोस अवधूतला, मी येतो आज. म्हटलं काय ऑडिशन काय काय आहे स्क्रिप्ट, प्लीज माझं नावच नको सांगूस. मला नाही सांगत, तुला एक कीर्तनकारचं कॅरेक्टर करायचं आहे आणि एक नंतर रॉकस्टार माझ रॉकस्टारचं असे दोन सीन आहेत ते परफॉर्म करायचं. म्हटलं बर, मग मी निघालो. म्हटलं काय करूया, तर मी अभिजित पानसेकडे गेलो, त्याच्याकडे त्याचा एक लेंगा जब्बा होता तो घेतला पांढऱ्या रंगाचा, नंतर एक गांधी टोपी त्यांनी त्याच्याकडूनच घेतली, लेंगा त्याचा मला सैल होत होता, तो असं गुंडळून गुंडळून एक तो उंच त्यामुळे तुम्हाला असं गुंडळून वर केला होता, सुतळ बांधली होती. आणि त्याच्यानंतर तर त्याच्यानंतर मग मी गेलो तो गमछा हर राम हरे कृष्णचा तो घातला एक झोळी नाम असं ते फुल आणि गेलो ऑडिशनला अवधूतकडे. दरवाजा उघडला त्याच्या ऑफिसचा नेमकं विशालनीच, तो विशाल दिलो सगो दादा काय. आणि मी माऊली मला अवधूत सर आहेत घे मला भेटायचं आहे त्याचने. यार तू काय सांगा अवधूतला काही सांगितलं, अवधूत म्हणजे त्याला सांगू नको मी आलोय म्हणून. तर अवधूत त्याच्या रूम म्युझिक रूममध्ये बसला होता. विशाल म्हणाला अवधूत ते एक जण तुला भेटायला आलं, तुलाच भेटायचं म्हणतोय. बरं ह्याची अडकी त्यात सुपारी झाली होती, त्याला म्हणलं तू माझं नाव नाही सांगायचं. अवधूत म्हणजे अवधूत कोण आहे, नाही ते माहीत नाही तो नाव तो नाही मला भेटायचंच आहे. अवधूत अवधूत आला बाहेर आणि अवधूत जसं बाहेर मला बघितलं ना तुला बोललो होतो ना. म्हटलं माऊली ऐक मी एक एक संधी द्या की करून जातो की तुम्हाला नाही अहो चांगलं करेन की एक संधी द्या की अहो लय तू घराकडे सांगून आलो घे की एकदाच एकदा घ्यायचं ऑडिशन. आणि ऑडिशन झालं आणि त्याच्यानंतर गेलो मी. दोन दिवसांनी मला अवधूतचा फोन आला, संध्या घरी कुठली स्कॉच आहे म्हटलं का ये ऑफिसला भेटायचंय. मी घरी होती माझी एक बॉटल घेऊन गेली आणि मग मी पहिला बोलणे अवधूत म्हणाला कुत्रे तू करतोयस माझा सिनेमा. आणि तो एकतारा मला मिळाला. आणि त्यानंतर आणखीन एक किस्सा सांगेन तुला एकतारचा. मी मला समित बहुतेक शिव्या गेले तू छत्तीसगुण का प्रमोशन कर रहा का एकतारा का चाले. बट त्यांचा मेमरीज आहे, कारण मला असं वाटतं की ऑब्विसली आणि असे अशी एवढी घासून जेव्हा आपल्याला एखादं काम मिळतं ना दॅट बरोबर मेमरीज दिज आर मेमरीज. सो जेव्हा अवधूतनी सगळ्यांना सांगितलं तेव्हा पिळगावकर पण तिकडे होते, तर अवधूत गुप्ते पिळगावकरांना स्टोरी ऐकवलं. पिळगावकर म्हणाले की कोण करतंय अरुण प्रथम म्हणाला संतोष. अजून वेळा आहेस का, नाही रे संत्या वाटणारच नाही, शक्यच नाही संत्या नाही
सगळेजण फक्त एक विशाल आणि अवधूत होते फक्त की संतोष करेक्ट आहे म्हणून. बाकी एव्हरी वन टीम मधले म्हणून नाही संतोष याला नाही वाटणार, कीर्तनकर कसं वाटेल, कारण यांच्या डोळ्यासमोर मी फक्त त्याची संत्या पाहिलाय. बरोबर. आणि जेव्हा सिनेमा झाला आणि त्याचं ट्रायल होतं एक स्क्रीनिंग तेव्हा पिळगावकर आले होते, मधुर भंडारकर होते, सगळे बरेच जण आशुतोष गोवारीकर वगैरे आले होते. आणि तेव्हा सिनेमा संपला तेव्हा पिळगावकर, बघ माणूस मोठा कसा असतो, म्हणजे ऑब्व्हियसली हॅट्स ऑफ, कारण हे बोलण्याचं सुद्धा तेवढंच बरोबर जिगरा लागतो. तेव्हा सगळ्यांसमोर त्यांनी हाक मारली मला, संतोष इकडे एक मिनिट असं, मला तुम्हा सगळ्यांसमोर या मुलाची माफी मागायची आहे. बापरे. बोलो का, कारण या सिनेमा करताना अवधूतने जेव्हा मला सांगितलं की संतोष करतोय तेव्हा मी होतो पहिला जो नाही म्हणाल होतो संतोषसाठी. आणि आज मीच सांगतो की या सिनेमात संतोष नाही तर दुसरा कोणी नाही. वा क्या बात. सो थँक्स टू गॉड अँड थँक्स टू अवधूत गुप्ते ऑल टीम ज्यांनी माझ्यावर ट्रस्ट केला आणि ते मी करू शकलो आणि तो प्रयत्न केला आणि लोकांना ते आवडलं. बरोबर. सो इट्स लाईक दॅट ओनली. मी ऑडिशन मिळून काम अवधूतकडे सुद्धा मिळवलं, ऑडिशन आजही रांटीसाठी सुद्धा मी ऑडिशन दिलं, आश्चर्यचकितसाठी ऑडिशन दिलंय मी. नाही केवळ मित्र आहेत म्हणून मला काम देत नाहीत, मी काहीतरी करू शकतो याचा त्यांच्यावर त्यांचा माझ्यावर विश्वास आहे म्हणून ते देतात. नक्कीच नक्कीच. आणि मला दुसरं काही येत नाही रे याच्याशिवाय. मला नाही येत दुसरं अभिनयाशिवाय मला दुसरं काहीच येत नाही. बरं, अभिनय नंतर आता प्रोड्युसर, आता पुढे. हा प्रोड्युसर तर झालो रे. नाही रे एवढंच नाही, ते शिवधनुष्य एवढंच नाही बाबा. सध्या मी प्ले छोटे लुटपुटे ऍक्टिंग करतो. सो मला तेवढंच येतं, बाकी मला काही येत नाही मित्र. सो जे येतं ते करावं 100%. आणि ते तू नक्कीच खूप खूप अप्रतिम करतोस, त्याच्यामध्ये तू आहेस. उपट सुंभ पासून तर सगळ्या यंग जनरेशनला इन्स्पिरेशन आहेस तू सगळ्या गणपती मंडळांचे. बरं, आता आम्ही मी तुला सिच्युएशन देईल, त्या सिच्युएशनवर तुला जे कुठलं गाणं सुचल ते तुला म्हणायचंय. बरं, ठीक आहे. सिम्पल सिच्युएशन. हा एक जरा वेगळा सेगमेंट आहे. पहिला पहिली सिच्युएशन आहे जेव्हा तू पहिल्यांदा प्रेमात पडलास. पहला नशा पहला खुमार. क्विक. प्यार है. मस्त गाणं. गाणं पूर्ण. तू असं एवढं फरमाईश करतो जसं काय मी अर्जित. आता एक तारा नंतर थोडा तरी. अरे एक तर अभिनय केलाय मी. हा ऍक्टिंग करू शकतो चांगली गायकाची. बरं, आपण एक गाऊयाच. चला. सेकंड, लॉंग ड्राइव विथ फ्रेंड्स. अरे दिल चाहता है कभी न भी जो मिले दिन. हा दॅट्स सुपर सॉन्ग. मीटिंग फेवरेट पर्सन आफ्टर लॉंग टाइम. कितने दिनों के बाद गली में अचानक. वाह वाह. तुम आए तो आया मुझे यार गली में अचानक निकला. ओके. आउट ऑफ शूटिंग करताना म्हणजे जसं तू लंडनला शूट केलास छत्तीसगुण, तर त्यावेळेस काय. ये कहां आ गए हम यूं ही साथ चलते चलते. लास्ट हार्टब्रेक. हे पण आहे ना देवस्थ. माझा सर्व याच्यासाठी मुसाफिर हूं यार. मी भयंकर भटक्याचा माहितीच आहे. आय लव्ह भटकणे. मला वेळ मिळाला, पैसे खिशात असतील तर मी अंधाधुंद कुठेही निघून जातो आणि रिकाम असेल तर. सर्वात फेवरेट डेस्टिनेशन आपल्या इंडियात, महाराष्ट्रात कोकणात गोवा, आणि बाहेर म्हणजे तर लंडन युरोप. मी आत्तामध्ये लास्ट टू लास्ट इयर लॉकडाऊनच्या आधी मी एकट्याने युरोप ट्रिप केली, सायकल ट्रिप एकट्याने. हा 280 किलोमीटर एकटा सायकल युरोपला. एक टारे सुपर मजा असते. मी एकमध्ये गोव्यापर्यंत बुलेटवर एकटाच गेलो होतो. आरामात निवांत कुठे संध्याकाळ कुठेतरी दुपारी असं छान टेंट वगैरे पण होतं माझ्याकडे, पॉपअप टेंट. असं कुठे ते शेत बीत दिसलं, आपलं पन्हाळ असतं किंवा ते कॅनल वगैरे पाणी, तिथे बाजूला टेंट टाकायचा मस्त छान एक छानशी थंडगार गारगार. कुठेतरी कोणीतरी ओळखलं ते असे बघायचे टेंट बीट लावून कुठे रस्ते चेतन तुम्ही इथे इसका सब उजड़ गया ये रस्ते पे आ गया असे त्यांच्या चेहऱ्यावर. लोक आहे ना असं फिरायला निघाले. मग ते फोटो वगैरे म्हटलं, फोटो म्हटलं घरचं जेवण मिळेल का कुठे, काय पाहिजे सांगा ना.
म्हटलं काहीतरी मग कोणीतरी घरून मासे आणून दे, कोणीतरी मटण किंवा काही असं, मग ते घरचं मला डबा आणून दे. मी नॉन व्हेजिटेरियन, मी सगळंच व्हेज नॉन व्हेज सगळं घरचं काही आहे. येस, सो असं भटकायला आवडतं मला. लास्ट सिच्युएशन, हार्ट ब्रेक. हार्ट ब्रेक झालंय कधी मला एक आहे ना बोलू दे का ना. बोल बोल. धोका मिला है प्यार में राजा, टूट गया बीच बाजार में राजा, गम्मा कर राजा बेवफा बार में. वाह वाह. बर आता ट्रेलर मध्ये जे तुझा डायलॉग आहे, मी ते तुला प्रश्न विचारणार आहे, तुला आठवतंय का नाही आपण बघूया. तुमच्या दोघांमध्ये काहीतरी चालतं की हे आवडतं का ते आवडतं, तर त्याच्यापैकी तुला पूर्वाची उत्तर द्यायची आहेत. फूड काय आवडतं पूर्वाला? इटालियन म्हणते का रे? फिश. हा, फिश. मूवी ती जब वी मेट म्हणते. अमेरिकन पाय. हा, म्हणजे आधीच नंतर चला ती जब्बी मेट म्हणते. एकच म्हणते अमेरिकन पाय. एंडला जेव्हा 36 गुण परत जुळवतात तेव्हा तो एक दुजी केली म्हणतो ती जब्बी मेट. मी ट्रेलर मधलं विचारतोय तुला. अमेरिकन. बर चल, फूड मध्ये तुझं सांग. झुणका भाकर. वाह, क्या बात आहे. देव. तिचा. तिचा जीजस. तुझा? गणपती बाप्पा. शिर्डीचे साईबाबा. तू म्हणतो? हा. नाही, ती डेस्टिनेशन म्हणते त्याला, शिर्डी म्हणतो. डेस्टिनेशनला. बरोबर. पोझिशन? मॅनेजर. तुझी नाही, तिची. सेक्स पोझिशन. मी सेक्स पोझिशन बद्दल विचारलं. वा, तर ही मजा तुम्हाला सगळ्यांना फिल्म मध्ये पाहायला मिळणार आहे, तर ती फिल्म तुम्ही नक्की बघा. मी पण माझ्या वाईफ सोबत जाणार आहे या वीकेंडला, आणि सगळ्यांनी बघा, त्याचे कमेंट्स करा, तुम्ही टॅग करा संतोषला, आणि कळवा तुमच्या प्रतिक्रिया की कशी वाटली तुम्हाला फिल्म. सोबत मित्रांना घेऊन जा, घरच्यांना घेऊन जा. आणि इम्पॉर्टंट हे आहे की ज्यांचे, जसं संतोषदादा सुरुवातीला म्हणाला की जे डिवोर्स्ड आहेत, विभक्त आहेत, त्यांनी पण हा सिनेमा बघितला पाहिजे. जर तुम्हाला परत एकत्र यावं असं वाटत असेल तर नक्की असेल. मग बघा, कारण इच्छा असेल तर मार्ग निघतो असं मला वाटतं. आणि मुळात 36 गुण हे पत्रिकेत जुळत, आयुष्यात जुळत, काही असो, जर तुमची एकमेकासोबत राहण्याची इच्छा असेल ना मनापासून, तर सगळ्या गोष्टी आपोआप सुरळीत होतात. फक्त इच्छा पाहिजे. आणि मला वाटतं 36 गुण इज अबाउट दॅट ओनली. आमचे जे स्पॉन्सर आहेत झील इन्स्टिट्यूट, इथे जे शिकणारे मुलं आहेत, ज्यांना आपण फिरोदियामध्ये पार्टिसिपेट करतात, पुरुषोत्तममध्ये आपण भाग घेतो, तर ह्या सगळ्यामध्ये ज्यांना करिअर करायचं आहे ऍक्टिंगमध्ये, त्या मुलांसाठी तू काय सांगशील? काय, लढ बापू लढ. खूप जण घाबरतात पण की कसं करिअर करावं, काही श्युरिटी आहे का नाही. नाही, खरं सांगू, मला तरी कुठे काय माहित होतं काय होईल. फक्त जोश था, जुनून था, बाकी माहीत नाही आपलं काय होईल. की फक्त एवढंच की शाहरुख खानचे सिनेमे बघायचो, असं करायचं. मला अजून आठवत, मी आणि अभिजित चव्हाण दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे सिनेमा आला होता, आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हा. मी तो आनंद टॉकीजला ठाण्याला सकाळी म्हणजे 12 ते 3, 3 ते 6, 6 ते 9 आणि 9 ते 12 असं कंटिन्यू शो पाहिला होता. संपला बाहेर जो तिकीट काढायचो परत जायचो, संपला बाहेर तिकीट काढायचो परत आत जायचो. आणि मी कंटिन्यू अभिजितच्या मला अभि यार, मला असं दिसायचं यार, मला असं दिसायचं, असं असं एवढा मोठा चेहरा दिसला पाहिजे आपला असं स्क्रीनवर. अभि घाबरे बघ ना, पिंचत डोक्याची वाट लावली. मी सतत असं होतो, आणि मी तो बस वही था दिमाग में, मेरे को ऐसा दिखना है, मेरे को ये दिखना है. मला चार लोकांनी, अरे तू संतोष जुळेकर, तू आम्ही जायचो ना, अरे अमिता बच्चन, तू तसं आपल्याला पण बघून लोकांनी असं करणार. सो बस वो एक स्वप्न था. आणि ऑब्व्हियसली योग्य मार्ग, योग्य चला. आता तर खूप सोपं झालं रे. बरोबर. आता तू रील स्टार बन रे भाई. खुद का जेटा मेरा हो गया बस. हाँ, रिंग लाइट आया, एक स्टिक, क्या बोलते हैं उसको, सेल्फी स्टिक लिया, मोबाइल गिम्बल, दो दिन लाइट डेग लगा दिए, बस वो रील बना दिया, रील स्टार, पैसा शुरू. आम्ही धक मारली स्ट्रगल करून एवढी वर्ष. बट अच्छा 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 अच्छा. आजकल वी इन्फ्लुएन्सर्स, इन्फ्लुएन्सर म्हणतात ना, इन्फ्लुएन्सर. सो मला आमच्या आयुष्यात असे इन्फ्लुएन्सर मिळाले नाहीत, पण एनिवे थँक देवाचे, खरंच आभार मानतो, थँक्स टू गॉड की आम्हाला आमच्या आयुष्यात उत्तम इन्फ्लुएन्सर मिळाले, ज्यांच्याकडून मी इन्फ्लुएन्शन घेतलं, आम्ही इन्फ्लुएन्स झालो.
ते मोठे मोठे दिग्गज कलाकार दिग्दर्शक आणि योग्य वेळेला योग्य माणसं मिळणं, योग्य संधी मिळणं हे फार महत्त्वाचं आहे. प्रयत्न सगळेच करत असतात, सगळेच शाहरुख खान होत नाहीत, पण त्याकरता तुम्हाला अगदी डेडिकेटली प्रयत्न करणं, तुम्ही जे करता त्याच्यावर श्रद्धा ठेवणं आणि गिव अप करायचं नाही भाऊ. लढो, गिरो, फिर लढो, गिरो, फिर लढो. अगर परत पडायचं असेल तर उत्तम पडा, म्हणजे परत उत्तम लढता येईल. नेव्हर गिव अप. सो तुम्ही हे करा, तुम्ही तुमचं ते करा, ते करा, तुम्ही तुमचं डिक्शन, डिक्शन चांगलं पाहिजे, प्रोनाऊन्सिएशन चांगलं पाहिजे, काही गरज नाही. सदाशिव अमरापूरकर आता त्यांनी हिंदी कधी प्रॉपर बोलले नाही, ते मराठीवाला त्यांचा टोन यायचाच, पण माझा मोठा दिग्गज कलाकार होता ना हिंदीमध्ये. बरोबर. सो आता मी बोलतो कधी कधी काही हिंदी, आपका ना हिंदी में थोडासा मराठीवाला टोन आ जाता है. बोला अच्छा आ जाता है, होगा शायद, तो फिर क्या करेंगे. नहीं वो थोड़ा लगे पंजाबी वो जो बोलते हैं भाई तू क्या कर रहा है यार, ऐसे ही कर रहा हो जाता है यार. तो और थर्रे को पता है मतलब ये, फिर ये टोन नहीं आता. हरियाणी में टोन चलता है आपको, पंजाबी वाला चलता है, मतलब फर्क नहीं मना जाए. मतलब मग तुम्ही मराठी मराठी वाला जरा आपण मराठी टोनार हिंदी नाही तुझ्या आईचं काम बघ ना. बरोबर. एनिवे त्यांचे काहीतरी असतील पॅरामीटर्स, बट एनिवे मला असं वाटतं की तुम्ही जे बनायचं आहे हे जर ठरवलं असेल, मग तुम्ही ऍक्टर बना, इंजिनियर बना, डॉक्टर बना, डायरेक्टर बना, रायटर बना, त्याच्यासाठी जसं जमेल तसं मनापासून प्रयत्न करा. आणि जे मनापासून डेडिकेटली प्रयत्न करतात ना त्यांना यश मिळतच. नक्कीच. तर सगळ्यांनी ही फिल्म बघा, हा इंटरव्ह्यू पण बघा आणि ते फिल्म बघून तुमचे फीडबॅक कळवा. नक्कीच. व्हॉट यू गेले काही दिवस महिनाभर तुम्हाला सांगतोच आहे, तुम्ही पण पकला असाल ऐकून ऐकून. मी तर अजिबात पकडणार नाही कारण माझा सिनेमा आहे, पण तरी सांगतो, पुष्पा हिट केलात, उत्तम, RR हिट केलात, आणखीन KGF हिट केलात, अनेक सिनेमे हिट केलेत, तसेच आपले हिंदी आणि मराठी सिनेमे पण आहेत आपल्या महाराष्ट्रात रिलीज होतात आणि सगळेजणच चांगलं मनापासून प्रयत्न करतात चांगला सिनेमा बनवायचा, तसा आम्ही प्रयत्न केला आहे. जमल्यास थोडेसे पैसे वाचवा, आमचाही सिनेमा बघा, थिएटरमध्ये जाऊन बघा जोपर्यंत थिएटरमध्ये आहे. तुम्ही जर बघितलं तर थिएटरमध्ये राहील, नाही बघितलं तर मग येईलच TV वर. ओके, थिएटरमध्ये बघितलं तर आवडेल मला. थँक्यू सो मच, लव यू ऑल. मित्रांनो, कॉफी विथ करणपेक्षा भारी शो कुठला असेल ना तो टॉक टेल्स आहे विथ श्रेयस. नक्की बघा आपला मराठी टॉक टेल्स शो, स्पॉन्सर्ड बाय झील इन्स्टिट्यूट. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि करा शेअर.